त्यांनी राजीनामा देताना कोणकोणते मुद्दे मांडलेत पाहूयात. सत्यजित तांबे प्रकरण पटोलेंनी वाढवलं असा मुद्दा थोरातांच्या पत्रात असल्याचं कळतंय. तर तांबेंना बाजूही न मांडू देता थेट निलंबित केलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय निलंबन करताना माझ्याशी चर्चाही केली नाही असंही थोरातांचं म्हणणं आहे. मी माफी मागतो असं सत्यजित तांबेंनी कळवलं होतं असंही थोरात म्हणाले. पण पटोले दुसऱ्या उमेदवारासोबत फिरत होते असंही त्यांनी सांगितलंय. तर नगरची कार्यकारिणी बरखास्त करताना एकदाही विचारणा केली नाही असं सुद्धा थोरातांनी म्हटलेलं आहे. तांबेंबद्दल शेलक्या भाषेत विधानं केली असंही थोरात म्हणतायत. पटोलेंच्या मनात आमच्याबद्दल इतका द्वेष असेल तर सोबत काम करणं अशक्य आहे असा मुद्दा थोरातांनी आपल्या पत्रात मांडलाय. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणखी एक मोठी बातमी आहे बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची. पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याची माहिती समोर येते आहे. प्रभारी एच के पाटील दिल्लीकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रामध्ये पाठवल्याची माहिती समोर येते आहे. तर बाळासाहेब थोरात यांची ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येते. तर थोरातांची समजूत ते काढणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान थोरातांची समजूत काढण्यासाठी एच के पाटील हे मुंबईसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता ते थोरातांची समजूत काढणार असल्याचं कळत आहे. अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना पाठवल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता थोरातांची नाराजी दूर होणार का ते पाहावं लागेल. आणखी एका मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की चाललंय काय ते कळायला मार्ग नाही आहे. कारण चिंचवडचे उमेदवार नाना काटेंची मिरवणूक सुरू झाली तरी अजितदादा घरीच होते. मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार होती मात्र दादाच हजर नसल्यानं कार्यकर्तेही गोंधळात पडले. अर्धे कार्यकर्ते मिरवणुकीच्या ठिकाणी होते तर अर्धे नाना काटेंच्या घरी होते. अखेर 12 वाजता दादा आले आणि मग मिरवणुकीला सुरुवात झाली. आणि म्हणूनच काटेंची उमेदवारी दादांना मान्य नाही का आणि तसं असेल तर काटेंची उमेदवारी नक्की कोणी ठरवली अशा चर्चा आता सुरू झाल्यात. दुसरं म्हणजे चिंचवडच्या उमेदवाराची घोषणा स्वतः अजितदादा करतील असं काल सांगण्यात आलं होतं. पण आज घडलं वेगळंच. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून घोषणा केली.